नमस्कार सार्वमत मध्ये आपले स्वागत आज तेरा ऑगस्ट दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी के के रेंज विस्तारीकरणासाठी पुन्हा जमीन देण्याची वेळ आल्यास एक ही जमीन देणार नाही असा संतप्त सूर राहुरी तालुक्यातील बारा गावांमध्ये उमटला आहे त्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा ठराव के के रेंज समितीच्या चिंचाळे येथील बैठकीत संमत करण्यात आला दरम्यान के के रेंज विस्तारीकरण प्रश्नी भाजपचे खासदार डॉ सुजय विखे पाटील वराहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्टिले यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली विस्तारीकरणामुळे तीन तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतीसोबत अन्य गंभीर समस्या निर्माण होणार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन संरक्षण मंत्र्यांनी दिल्याचे या शिष्टमंडळाने म्हटले आहे कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगावर पाणदोटात पाऊस सुरू असल्याने भंडारदारा धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे धरणाचा सा पाणीसाठा बुधवारी सायंकाळी सात हजार नऊशे एकावन्न दशलक्ष घनफूटवर पोहोचला धरण पंच्याहत्तर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे दरम्यान मुळातील पाणीसाठाही वधारला आहे दारणा पानलोटातील इगतपुरी घोटी परिसरात काल दिवसभर जोरदार पाऊस झाला त्यामुळे धारणातील पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग टप्प्याटप्प्याने दोन हजार सातशे वीस क्युसेकपर्यंत वाढविण्यात वी आला गोदावरीतील विसर्ग एक हजार सहाशे चौदावरून दोन हजार चारशे एकवीस क्युसेक वाढविण्यात आला आहे गंगापूरच्या पानलोटातही पावसाने मध्यम स्वरूपाची हजेरी लावली नाशिक पुणे महामार्गावरील बायपासवर पंचर काढण्यासाठी थांबलेल्या ओमनी कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने संगमनेर येथील दोन व्यापारी ठार झाले गुलेवाडी येथील संतोष देवराम आखाडे व तिरंगा चौकातील राजेंद्र नानासाहेब आखाडे यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी केली होती स्टेपनी व जॅग घेऊन ते पंचर काढण्याच्या तयारीत असताना अचानक आलेल्या अज्ञात वाहनाने कारसह दोघांनाही चिरडले दरम्यान कर्जत तालुक्यातील चिंचोली फाट्याजवळ टेम्पो टँकरच्या अपघातात दोन जण ठार झाले नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये मा कांद्याच्या भावात तीनशे रुपयांनी वाढ झाली असून बाराशे रुपये क्विंटल पर्यंत भाव निघाले जवळपास पाच महिन्यांनंतर भावाने बाराशेचा टप्पा गाठला आहे करोना संसर्गामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व अन्य व्यवस्थापनाच्या सर्व शाळा बंद आहेत मात्र सरकारने शाळांमधील शिक्षकांना ऑनलाइन अभ्यासक्रम घेण्याचे आदेश दिले ऑनलाइन शिक्षणाची कोणतीही साधने अथवा अन्य कोणताच पर्याय नसल्याने जिल्ह्यातील पंचावन्न हजार विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून पूर्णपणे वंचित असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अहवालावरून समोर आली आहे बुधवारी दिवसभरात सहाशे सत्तेचाळीस नव्या करोना रुग्णांची नोंद झाली सात जण कोरोनामुळे बळी गेले कोरोना बळींची एकूण संख्या एकशे चोवीस झाली आहे दरम्यान जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा अकरा हजार दोनशे त्र्याहत्तर झाला सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजार चारशे आठ आहे सात हजार सातशे एक्केचाळीस जणांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अडुसष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के आहे श्रीरामपूर शहरातील चौदा जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत यात पालिकेचा एक अभियंता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या चारशे त्र्याहत्तर झाली चार जणांनी करोनावर मात केली श्रीरामपूर पालिकेत करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता पालिकेचे अन्य सर्व विभाग पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला नेवासा तालुक्यात दिवसभरात एकूण एकवीस कोरोनाबाधित रुग्ण आढळले तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या तीनशे त्र्याण्णव झाली आहे राहदा तालुक्यात दिवसभरात पंचवीस करोनाबाधितांची वाढ झाली तालुक्यातील खुर्द व बुद्रुक गावांमध्ये एकाच दिवसात एकवीस जण बाधित निघाले दोन्ही गावातील बाधितांची संख्या सहासष्टवर पोहोचली कोपरगाव तालुक्यात सतरा कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत तर अकोले तालुक्यात दिवसभरात नऊ कोरोना बाधित वाढले आणि एकाचा मृत्यू झाला या होत्या ठळगडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार